साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। पक्षात जसे गट पाडले तसे मराठा समाजात गट पाडले आहेत। आम्हाला राजकारणात जायचं नाही, त्यामुळे पक्ष स्थापन करणार नाही, मात्र वेळ आल्यावर सर्व 288 जागांवर उमेदवार अपक्ष उभे करणार असल्याचे मराठा संघर्ष योद्धे मनोज रांगे पाटील यांनी सांगितलंय। राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी सागर बंगला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। सांगलीत मनोज रांगे यांनी शांतता यात्रेनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, आम्हाला राजकारणात जायचं नाही, त्यामुळे पक्ष स्थापन करणार नाही, आमचे सर्व उमेदवार हे अपक्ष उभे करणार आहे, वेळ आल्यावर सगळे उमेदवार अपक्ष उभे करणार आहे। पक्षात जसे गट पाडले तसा मराठा समाजात गट पाडलेत। विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र मराठा असं निर्माण केले आहेत, पण मराठा एक आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्यात द्वेष निर्माण केला जातोय, मात्र आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रात त्यांचा सुफळा साफ होणार आहे। राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी सागर बंगला आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले। तसेच आरक्षण न दिल्यास आता सर्व ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू आहे, यावेळी सांगलीमध्ये ते बोलत होते। दरम्यान नुकतीच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा संपन्न झाली, या दरम्यान त्यांनी अनेकदा मनोज जरांगे यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळाले। त्यानंतरच आता फडणवीस त्यांचे बोलवता धनी असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। भाविकांचा प्रचंड उत्साह आणि शिराळकरांची श्रद्धा यांचा मिलाफ असलेली अनेक शतकांची परंपरा असणारी शिराळची जगप्रसिद्ध नागपंचमी न्यायालयाच्या आदेशानुसार हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईच्या नावानं चांगभलेच्या जयघोषात उत्साहात पार पडली आहे। नाग संवर्धनाचा संदेश घेऊन येणारा प्रत्येक भाविक आपापल्या गावी परतलाय। 5:00 भाविकांनी ग्रामदैवत अंबामाता दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या, मात्र अनेक वर्ष जिवंत नागाची पूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी कायद्याचं पालन करत जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेचं आणि घरोघरी मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली आहे। कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी 2 दिवसांपासूनच प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती। नाग मंडळे, कार्यकर्ते विविध वाद्यांच्या ताफ्यांसह प्रतिकात्मक नाग घेऊन ग्रामदैवत अंबामातेच्या मंदिरात पोहोचले। त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता देवीचा आशीर्वाद घेऊन नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावं याकरिता प्रार्थना करत होता। ग्रामदैवता अंबामाताच्या दर्शनानंतर तेथील पूजेनंतर मंडळाचे कार्यकर्ते आपापल्या गल्लीत पोहोचले। शिराळाच्या घराघरातून गृहिणींनी भक्तिभावाने आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मातीच्या नागाची लाह्या, दुर्वा, कापसाची वस्त्र आदी साहित्यासह पूजा केली। दुपारी नागपंचमीचा गाभा असणाऱ्या महाजनांच्या घरात मानाच्या पालखीचं पूजन करण्यात आलं, त्याचं पौरोहित संतोष जोशी यांनी केलं। यावेळी मानकरी, कोतवाल, डवरी, भोई आदी मानकरी यांच्याबरोबर प्रणव महाजन, पांडुरंग महाजन, सुमंत महाजन उपस्थित होते। यावेळी माणाच्या नागराज यांचा मुखवटा आणि माणाचा सराफ यांनी दिलेल्या नागप्रतिमेचं पूजन करण्यात आलं। नाग मंडळाचे कार्यकर्ते आणि तरुणाई विविध वाद्यांच्या तालावर मिरवणुकीसमोर नाचत होते। यावेळी अंबाबाईच्या नावानं चांगभलचा जयघोष करण्यात आला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना बँक खात्यावर 17 ऑगस्ट रोजी 3,000 जमा करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे। जिल्ह्यात 4,59,827 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 33,000 अधिक अर्ज अपात्र ठरले, ते तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं। पालकमंत्री डॉ खाडे म्हणाले, सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। योजनेतून महिलाला 1,500 दिले जातील। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे मिळून 3,000 17 ऑगस्ट रोजी बँक जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे। रक्षाबंधन दिवशी लाडक्या बहिणींना आपल्या खात्यात 3,000 जमा होतील। 17 ऑगस्ट रोजी पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेतील पैसे जमा करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम होईल। मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 4,59,827 अर्ज प्राप्त झाले। तालुका पातळीवरील समित्यांच्या माध्यमातून या अर्जांची छाननी सुरू आहे। आतापर्यंत 4,24,211 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून हे प्रमाण 92% इतकं आहे।
33,313 महिलांचे अर्ज अपात्र ठरलेत. अंशतः कारणाने हे अर्ज अपात्र करण्यात आलेत, मात्र आवश्यक कागदपत्रे आणि त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर या अर्जांनाही मंजुरी दिली जाणार असल्याचे पालकमंत्री डॉ खडे यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास विरोध आहे, त्यामुळे सरकारने सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढू नये आणि ओबीसीतून कुणबींना दिलेलं 57 लाख दाखले रद्द करावेत, अन्यथा सरकारशी दोन हात करू, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. तर भुजबळ तिथे जातील तिथेच उमेदवार पाडा अशी भाषा जरांगे करत आहेत. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, कोणता उमेदवार निवडून आणायचा हे जनता ठरवतोय, असा टोला देखील त्यांनी लगावलाय. तर रविवारी होणाऱ्या मेळाव्यात ओबीसींची ताकद दाखवू असंही त्यांनी सांगितलंय. रविवारी तरुण भारत स्टेडियमवर दुपारी 2 वाजता एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे येथून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तर छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके, शब्बर अन्सारी यांच्यासह ओबीसी समाजातील विविध नेते पदाधिकारी मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र त्यांना गोरगरीब ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याला आमचा विरोध आहे. आरक्षणावर दरोडा टाकण्याचं काम मनोज जरांगे पाटील करत आहेत. भविष्यात ते एसटी प्रवर्गातून देखील आरक्षण मागतील हे चुकीचं आहे. सरकारने त्यांच्या दबावाखाली सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढू नये. कुणबी म्हणून दिलेले 57 लाख दाखले तातडीने रद्द करावेत ही प्रामुख्याने मागणी ओबीसी समाजाची आहे. त्यासाठी रविवारी सांगलीत महाएल्गार मेळावा होणार आहे. शासनाने जर ओबीसी समाजाच्या विरोधात निर्णय दिला तर शासनाशी देखील दोन हात करू, असा इशारा शेंडगे यांनी दिलाय. सांगली 23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, नीलम गोरे, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली आहे. केळकर पुढे म्हणाल्या, राज्य सरकारच्या वतीने 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तसेच पदवीधरांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर 23 ऑगस्ट रोजी सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य मेळावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, पालकमंत्री खाडे यांच्या उपस्थितीत विलिंग्डन महाविद्यालयात 11 वाजता हा होईल. या योजनेमध्ये 12वी ITI पदविका आणि पदवी झालेल्यांसाठी अनुक्रमे 6, 8 आणि 10,000 विद्यावेतन 6 महिने सरकारकडून दिलं जाईल. त्यासाठी त्या उमेदवारांनी महास्वयं रोजगार या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्या आस्थापनेत किमान 20 जण आहेत अशा संस्था प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. खासगी, मध्यम आणि मोठे उद्योग आणि स्टार्टअप या संस्था उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय महामंडळे, सहकारी संस्था प्रशिक्षणासाठी उमेदवार घेणार आहेत. तसेच खासगी इस्पितळे, शैक्षणिक संस्था, बँका, बांधकाम कंपन्या, हॉटेल्स, बाजार समित्या यांनाही उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेता येईल, असंही केळकर यांनी सांगितलंय. क्रांतीदिनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारून भारतीय जनतेने त्यांना पळवून लावलं. या रोमांचकारक इतिहासाला उजाळा देणाऱ्या क्रांतीज्योत रॅली काँग्रेसच्या वतीने काढण्यात आली. स्टेशन चौकीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून हुतात्मा स्मारकापर्यंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला आणि राष्ट्रगीताचं गायन झालं आणि पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योत रॅली मार्गस्थ झाली. स्वर्गीय वसंतदादा पाटील, हुतात्मा अण्णा पत्रावळे, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यांना पृथ्वीराज पाटील, शहाजी पाटील, अजित ढोले आणि रामचंद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीत अग्रभागी पृथ्वीराज पाटील यांच्या हातातील क्रांतीज्योतीचे प्रज्वलन लक्षवेधी ठरले. इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, क्रांतीदिन चिरायू हो, गांधीजी की जय हो, स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांचा विजय असो, अशा घोषणा ध्वज उंचावून काँग्रेस कार्यकर्ते देत होते. रॅली हुतात्मा स्मारकात पोहोचल्यावर तेथे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रगीत गायन झालं.
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. तसेच सुधारित पेन्शन योजनेचा तात्काळ आदेश निघाला नाही आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जालिंदर महाडिक, डीजी मुलानी, विभागीय सरचिटणीस पी एन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार लीना खरात यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 2023 जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप केला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव यांनीही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर करून राज्यातील कर्मचारी शिक्षकांना जुन्या पेन्शनप्रमाणे आर्थिक लाभ दिनांक 1 मार्च 2014 पूर्वलक्षी प्रभावाने सुरू केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. पेन्शनसह अन्य मागण्यांबाबत शासनाकडून कोणताही ठोस आदेश काढला नाही. निर्णायक चर्चा करून ठोस निर्णय घेतले जातील असं आश्वासन आपण दिलं होतं, परंतु आजपर्यंत सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना आणि शासन निर्णय झालेला नाही. शासनाच्या या धोरणाविरोधात शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे सोमवारी 12 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सतीश साखळकर यांनी दिली आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक आज सांगली संपन्न झाली. साखळकर म्हणाले, महाराष्ट्र शासन 1955 प्रमाणे जमीन अधिग्रहण करणार असल्यामुळे त्याचबरोबर मूल्यांकन करीत असताना राज्य सरकार त्यांनी वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकानुसार करणार आहे, त्यामुळे मोबदला आणि दिलासा ही रक्कम फार कमी मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा या 1955 कायद्यानुसार काढलेली अधिसूचना रद्द झाली पाहिजे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. सिंचन योजना झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती विकसित केली आहे. मिरज तालुक्यातील महामार्ग बाधित भागात महापूर येत असल्यामुळे दरवर्षीच पाणी अडवून राहिल्यामुळे या भागाचं नुकसान होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, रघुनाथ पाटील, मुरलीधर निकम, विलास थोरा, जनार्दन कदम, सुनील पवार, दिगंबर कांबळे, विष्णू पाटील, घनश्याम नलावडे, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, केडी माने, उत्तम पाटील आदीजण यावेळी उपस्थित होते. तासगाव तालुक्याचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांची बदली पुणे प्राधिकरण येथे झाली. नवीन तहसीलदार अतुल पाटोळे हे या ठिकाणी रुजू झालेत. तहसीलदार असताना रवींद्र रांजणे यांनी केलेल्या पक्षपाती कामकाजाचा निषेध म्हणून त्यांची बदली झाल्यानंतर आज तहसीलदारांच्या निरोप समारंभाच्या वेळी भाजपा पंचायत राज आघाडीने तहसील कचेरीसमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलाय. याबाबत बोलताना महेश पाटील म्हणाले, तासगावमध्ये तहसीलदार असताना 3 वर्षाच्या काळात तहसीलदारांनी सामान्यांची कोणतीही दखल घेतली नाही. काम करताना पक्षपातीपणा दाखवला. रेशन विभागातील कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागले. वाळू आणि मुरुम तसेच गौण खनिजच्या माफियांना अभय देण्याचं काम केलंय. शेतकऱ्यांच्या रस्ते वहिवाट सुनावणीबाबत पक्षपातीपणा केला. विविध विभागाच्या कामकाजाबद्दल तक्रारींचे निवड निराकरण केले नाही. तालुक्याचे जबाबदार अधिकारी असताना संवेदनशीलपणा दाखवला नाही. तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या कामकाजाबाबत लाचलुचपत खाते आणि महसूल मंत्र्यांकडे याची रितसर लेखी तक्रार करण्यात आली होती, त्यामुळे राज्य शासनाने त्यांची बदली केलेली आहे. त्याबद्दल राज्य शासनाचे त्यांच्या बदली केल्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पंचायत राज आणि ग्रामविकास जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न गोसावी, तालुका उपाध्यक्ष संतोष पोळ, पंढरीनाथ पाटील, पोपट हंकारे, सुनील गायकवाड, भगवान पाटील आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.